दोन चलाती रेखीय समीकरणे सोडवणे. दोन चलाती रेखीय समीकरण सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे चलाचा लोप करून एक सामान्य समीकरण सोडवणे आणि दुसरी म्हणजे सहगुणक समान करून एक सामान्य समीकरण सोडवणे. त्याची पहिली पद्धत आपण बघणार आहोत, चलाचा लोप करून एक सामान्य समीकरण सोडवणे. उदाहरण दिले आहे आपल्याला बघा, 3x + y = 5 आणि 2x + 3y = 1 हे दोन एक सामान्य समीकरण आहे. हे आपल्याला सोडवायचे आहे. या मापन समीकरण नंबर 1 या मापन समीकरण नंबर 2. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, चलाचा लोप करून एक सामान्य समीकरण सोडवायचे. आपण पहिलं समीकरण विचारात घेऊ, 3x + y = इथे फक्त आपल्याला वाय ठेवायचे आहे. 3x ला त्या बाजूला आपण वापर 5 - 3x असं होईल. या मापन समीकरण नंबर 3 बघा काय बदल केलं, आपण वाय इथे ठेवला, 3x ला या बाजूला ठेवला, हे मिळालं आपल्याला तिसरं समीकरण. आता इथे वाय ची किंमत आहे समीकरण 2 मध्ये ठेवू आपण, y = 5 - 3x ही किंमत समीकरण 2 मध्ये बघा. दुसरं समीकरण काय आपले ते 2x + 3y = 1 इथे काय करायचं आपल्याला, या वायची किंमत ठेवायची आहे 5x - 3y. आता आपल्याला म्हणजे बघा 2x + 3 * वरच्या ठिकाणी 5x - 3y 5 - 3x ही किंमत आपल्याला इथे मिळेल बरोबर 1. म्हणून 2x + 3 या 3 ने या 5 ला गुणून घ्या आपण, 3 * 5 = 15 - 3 * 3 = 9x बरोबर 1 राहील. आता 2x - 9x हे काय केले, - 7x बरोबर या 15 ला त्या बाजूला पक्षांतर करू आपण, 1 - 15 धन चिन्हामुळे ऋण चिन्ह झालं, -7x = 14 म्हणून 1 = 14 - 7 म्हणून 1 = 2 ही मिळालं आपल्याला 1 किंमत. आता ही 1 किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवू, 1 = 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. बघा तिसरं समीकरण काय आपल्याला y = 5 - 3x y = 5 - 3x म्हणून y = 5 - 3 * 1 पेक्षा वेगळ्या दोन किंमत ठेवायची आहे, y = 5 - 3 * 10 म्हणून y = 1 म्हणून समीकरणाची उकल आपल्याला मिळेल, उकल बरोबर 1 किंमत मिळायला पाहिजे 2 - 1 अशा पद्धतीने आपल्याला चलाचा लोप करून एक सामान्य समीकरण सोडवता येतात.